मॉर्निंग कल्पवृक्षच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज कल्पवृक्ष एक नवीन ठिकाणी म्हणजे स्वावलंबी नगर या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही एक खास भेट जी आहे ते सागर ठोंबरेच्या थ्रू त्यांचे मित्र होते त्यांच्या थ्रू आम्हाला कल्पवृक्षाला भेट मिळत आहे, तर ती मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, ही ती सुंदर भेट आहे जी सरांकडून आपल्याला मिळत आहे। तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे पराग सर, ज्यांनी या ठिकाणी खूप सारे तुम्हाला रोपं दिसत असेल, तर एक आपण बघूया इथे कुठकुठल्या प्रकारचे झाडं जे आहे इथे रोपण केलेले आहे। सर, इथे कुठल्या प्रकारचे झाडं आहे? हे इथे एक्झोरा आहे, अबोली आहे, त्यानंतर आपला कोडियम आहे, आपला जास्वंद आहे, भरपूर प्रकारचे झाडं आम्ही लावलेले आहे इथे। जास्वंद खूप मस्त भरलेलं आहे आमच्या इथे। म्हटलं तर आम्ही निसर्गाशी जवळचं नातं आहे आमचं, कारण की बाबा BSc ऍग्रिकल्चर आहे, भाऊ BSc ऍग्रिकल्चर आहे आमच्या इथे। इनफॅक्ट 15 वर्षाआधी इथे नर्सरी होती, आम्ही नर्सरीचा व्यवसाय करायचो इथे, तर निसर्गाची आमचं खूप जवळचं नातं आहे। त्याच्यामुळे घर बांधताना आम्ही घर छोटं आणि प्लॉट मोठा ठेवला, जेणेकरून झाडं आम्हाला लावता येईल। आणि इथे पाहाल तुम्ही सर्वीकडे हिरवं हिरवं दिसत तुम्हाला। एक्झॅक्टली, चहूकडे जे आहे इकडे हिरवगार जो आहे तो पूर्ण वातावरण तसा बनलेला आहे। सगळीकडे झाडं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहे। आणि यांच्या बाबांनी लहानपणापासून बहुतेक ही जे संकल्पना आहे लोकांपर्यंत झाडं पोहोचले पाहिजे आणि झाडं एक सुंदरता वाढवते आपल्या घराची, तर अशी काही कल्पना त्यांनी मांडली आणि त्यामुळे आपल्यासमोर हा निसर्गरम्य वातावरण आहे। तर पराग सर, या ठिकाणी जे आहे हे किती वर्षापासून आपण जे आहे झाडांचं रोपण करून आपण लोकांना झाडं देतो? हे झाले 32-33 वर्ष झाले आज आम्हाला इथे, तर तेव्हापासून आमचं हे नर्सरीचं चालू होतं। आता व्यवसायामुळे नोकरीमुळे आम्हाला ते शक्य नाही, बाबा पण थकले आता रिटायर्ड झाले आहे, पण तरी पण जेवढं जमतं तेवढं आपण ते झाडं बनवतो आणि ज्यांना ज्यांना लागतात त्यांना आपण त्या पद्धतीने देतो। आज जसे बाबांनी आंब्याचे झाडं जे बनवलेले होते, तर सागर हे जे आहे हे आमचे मित्र आज संपर्कात आले आणि मला कल्पवृक्ष ट्री फाउंडेशनबद्दल माहिती मिळाली, तर मला खूप आनंद झाला की बाबा असं कोणी आहे। आणखी मला खूप दिवसापासून असं वाटायचं की आपण असं कोणत्या तरी याच्याशी संलग्न व्हावं, जेणेकरून त्यांना काही हेल्प करता येईल। तर ती माझी आज इच्छा पूर्ण झाली। आज मैत्री दिन असल्यामुळे आणि त्या अनुषंगाने आपलं निसर्गाशी सर्वात पहिलं मैत्रीचं नातं येतं, ही महत्वाची गोष्ट आहे। मला या गोष्टीचा खूप आनंद होत आहे की आज मैत्री दिनाच्या दिवशी मी ही माझी झाडं तुम्हाला ऍज अ मैत्री दिन म्हणून देतो आहे। मित्रांनो, पराग सरांनी या ठिकाणी कल्पवृक्ष सोबत एक मैत्रीची गाठ जी आहे ते आता घट्ट बांधलेली आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला जे आहे त्यांच्याकडून झाडांची मदत जी आहे फ्युचरमध्ये पण राहणार आहे। तुम्ही बघू शकता इथे बोन्झाई क्रिएशन पण आहे, याला कमीत कमी वाढायला 30-35 वर्ष जे आहे ते पराग सर सांगत आहे की तितका कालावधी लागतो। आणि वेगवेगळे प्रकारचे पण झाडं आहे या ठिकाणी। इथे कुठल्या अलग व्हेरायटीचं पण झाड आहे का पराग सर? हो, इथे आपल्या इथे त्यांनी जसं हे आहे जर्दाळूचे झाड आहे, त्यानंतर चाफा आहे, त्याच्यानंतर आपण ज्याला म्हणतो गवती फाटा, त्याला गवती फाटा म्हणजे याला हे म्हणतात ना एलोवेरा, एलोवेराची पण आहे। हे भरपूर झाड आपण लावले आहे वेगवेगळ्या प्रकारचे, गावराणी गुलाब, बटन गुलाब याला म्हणतो एक प्रकार आहे ना। त्याच्यानंतर इथे पदिना पण आहे, हे कलम केलेले झाड आहे मिनिएचर्स मध्ये, हे बोन्सा आहे 40-40 वर्ष जुने, बेलाचे तुम्ही झाडे लावलेले आहे। हे छोटे छोटे बेलाचे झाड खूप सुंदर दिसून राहिले या ठिकाणी। हे जेव्हा मोठे होऊन जातील हे मी पुन्हा मी सागरला बोलवून पुन्हा ती झाडं देईल। नक्की है ना, जेणेकरून या पद्धतीने आपली निसर्गाला मदत होती राहील। आणि आपलं हे जे आहे जे पोल्युशनमुळे झालेलं आहे, जे गर्मी वगैरे होत आहे, त्याला आपण कुठे ना कुठे कसे ना कसे पद्धतीने मदत करू, जेणेकरून पुन्हा हिरवं नागपूर व्हायला पाहिजे अशी संकल्पना माझी इच्छा आहे। एक म्हणजे थोडक्यात सांगू तर जे पर्यावरणाला हानी पोहोचवतो आपण, तर त्याला बॅलेन्स करण्याचे जे कार्य आहे ते आपण या ठिकाणी करतो, पराग सरांच्या माध्यमातून करतो आणि इतर लोकांच्या माध्यमातून पण हा संदेश मी पाठवू इच्छितो की
तुम्हाला जर वेळ मिळत असेल तर या छोट्या छोट्या रोपटं तुम्ही रेडी करू शकता आणि तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी लावू शकता किंवा अशा प्रकारच्या ज्या एन जी ओ आहेत तिथे पण तुम्ही डोनेट करू शकता। तर खूप खूप धन्यवाद पराग सर, तुम्ही इतका मोठा इनिशिएटिव्ह कल्पवृक्षला दिल्याबद्दल। मी आशा करतो की या ठिकाणी तुम्ही इन फ्युचरमध्ये पण आमच्याशी असेच जुळत राहणार आणि आमच्यासोबत वृक्षारोपणला पण सहभागी होणार। बिलकुल बिलकुल नक्कीच, सागर भेटल्यामुळे मला खूप फायदा झाला आहे। आज मला चांगलं वाटून झालं की माझ्याकडली झाडं हे वाया न जाता चांगल्या ठिकाणी गरज आहे। कल्पवृक्ष जमीन आहे ती हिरवीगार होईल। कल्पवृक्ष म्हणजे अशा ठिकाणी मी झाडं लावते ज्या ठिकाणी कोणी केअरटेकर असेल त्या ठिकाणी आपण वृक्षारोपण करतो, म्हणजे जेणेकरून झाडाला नुकसान होण्याच्या आधी आपल्याला माहित होऊन जाईल की तो झाड तिथे सुरक्षित राहू शकतो की नाही राहू शकतो। नक्कीच चांगला उपक्रम आहे हा आणि मी तुम्हाला सर्वांनी मी सर्वांना म्हणेन की आपल्या वेळेतला वेळ काढून थोडा तरी वेळ निसर्गासाठी द्यावा जेणेकरून आपल्याकडनं काही चांगल्या गोष्टी घडत आहेत। स्वतःसाठी नेहमीच जगतो माणूस पण समाजासाठी या निसर्गाशी आपलं एक नातं आहे जे आपण नेहमी घेतच राहिलो फायदा, आपण फायदा चांगला करण्याचाही प्रयत्न करावा अशी मी सर्वांना आवाहन करतो। खूप खूप धन्यवाद पराग सर। तर भेटूया मित्रांनो पुढल्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय हिंद, ग्रीन सिटी, वंदे मातरम। तर मित्रांनो तुम्हाला पण असेच चांगले सुंदर सुंदर झाडं जर हवी असेल तर तुम्ही भव्य लेडीज कलेक्शन जवळ दीनदयाल नगर या ठिकाणी शेंद्रे नर्सरीमधून तुम्ही इथून झाडं घेऊ शकता।